आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यामध्ये दोन वाघिणींना सोडण्यात आलं. ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनच्या अहवालानुसार या अभयारण्यामध्ये 11 प्रौढ वाघ आहेत. मात्र इथे वाघांच्या अधिवासाची क्षमता 20 इतकी आहे, त्यामुळे अभयारण्यामध्ये वाघांची संख्या वाढावी यासाठी मादी वाघिणींना सोडण्यात आल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं. याविषयी मुनगंटीवारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, दोन वाघिणींना आज या अभयारण्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे, काय उद्देश आहे या पाठीमागचा शासनाचा? पाच वाघांपैकी आज दोन वाघिणी या नवेगाव नागझिरा, विशेष करून नागझिरा याचं जंगल तुम्ही बघितलं, अतिशय सुंदर जंगल आहे. आणि या ठिकाणी असणारी जी क्षमता आहे ते 19 वाघ वाघीण असण्याची आहे. आणि आत्ता आपल्याला 9 वाघ वाघीण इथं सोडता येतात. आज आपण हा प्रयोग करतो आहे. हा देशातला ही एक असा प्रयोग आहे की याच्यामधून आपल्याला काही रिसर्च इनपुटही प्राप्त होतील. तुम्ही बघितलं असेल की आपण आता त्यांना रेडिओ कॉलरसुद्धा गावगई, काही ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आपण घेत गए. दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे एक नाड होता कामाने. साधारणतः टायगर कॉरिडॉरची संख्या कमी झाल्याने त्याच ठिकाणच्या वाघ वाघिणीचा जो संबंध येतो त्याचा परिणाम हा एकूणच नेक्स्ट जनरेशनवर विपरीत होतो. आता मात्र हाही आपण अभ्यास करतो आहे की बाहेरून आलेले वाघीण, ज्या दोन वाघीण आपण इथं सोडतो आहे, त्याच्यातून येणाऱ्या टायगर जनरेशनचा एक शक्तिमान सुदृढ अशा पद्धतीचं प्रजनन होऊ शकतं का, हाही अभ्यासाचा एक भाग आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खासदार मेंढे साहेब यांचा अतिशय आग्रह होता की रोजगाराची संधी पर्यटनामध्ये खूप मोठी आहे. आणि पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी जर आपण वाघ आणि त्यांच्या संदर्भामध्ये ट्रान्सलोकेशन करताना इथं जर केलेत तर इथं आपल्याला पर्यटनासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाघ दिसेल, पर्यटकांना संधी मिळेल, रोजगार येईल. पुढील काळामध्ये इतरत्र वाघांना देखील सोडण्यात येणार आहे, त्यामुळे एक दुहेरी उद्देश राज्य शासन या माध्यमातून हे साध्य करताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, ABP माझा, गोंदिया. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये नागझिरा अभयारण्यामध्ये वाघांची संख्या वाढावी यासाठी दोन वाघिणींना सोडण्यात आलेलं आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघिणींना मुक्त करण्यात आलंय. ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनच्या अहवालानुसार या अभयारण्यामध्ये सध्या 11 वाघ आहेत, त्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय घेतला गेलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.